साठी मी या ठिकाणी फैजान शेखला आमंत्रित करतो या चार ओळींनी की आजादी के मतवाले है ये ऐलान हमारा है, आजादी के मतवाले है ये ऐलान हमारा है, वतन पर जान लुटा दे ये अरमान हमारा है, वतन पर जान लुटा दे ये अरमान हमारा है, खुशियों के फूल खिले कोने कोने में इसके, हम सब हिंद के वासी है ये हिंदुस्तान हमारा है, हम सब हिंद के वासी है ये हिंदुस्तान हमारा है। नागरिक माझे भूषण वर्ग माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज स्वतंत्र भारताचा 70वा गणतंत्र दिवस साजरा करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला या दोन ओळींनी सुरुवात करतो की आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में ये मुकाम आता है, खुशनसीब है वो कौन जो वतन के काम आता है, खुशनसीब है वो कौन जो वतन के काम आता है। मित्रांनो, दीडशे वर्ष गुलामगिरीत राहून शेवटी एक सोन्याचा दिवस उगवला आणि त्यासाठी असंख्य शूरवीरांनी आंदोलने चळवळी केली आणि असंख्य शूरवीरांनी आपल्या रक्ताचे बलिदान दिले, त्याची साक्ष म्हणून हा कडकत असलेला तिरंगा ध्वज। मित्रांनो, आपण स्वतंत्र असलो तरी माझी गरीब जनता, सामान्य जनता अजून सुद्धा पारतंत्र्यात जगत आहे, पूर्णपणे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नसून फक्त श्रीमंत तसेच नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांना याचा लाभ होताना दिसतो आणि माझी गरीब जनता, सामान्य जनता हा लपेचा सहन करते, म्हणून मला मानावेसे वाटते की अगर खामोश रहता हो तो गैरत मार डालेंगी, अगर खामोश रहता हो तो गैरत मार डालेंगी, अगर कुछ बोलू दूंगा तो हुकूमत मार डालेंगी, बहुत होशियार रहना है सभी हिंदू मुसलमान को, लड़ाकर वरना आपस में सियासत मार डालेंगी, लड़ाकर वरना आपस में सियासत मार डालेंगी। मित्रांनो, त्याचा अर्थ आज की सर्वांनी एकजुटीने आणि एकतेने राहिलं पाहिजे, कोणीही कोणासोबत कोणताही भेदभाव नाही केला पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र असेल। आणि मी माझे भाषण संपवतो आणि मला जाता जाता असे म्हणावेसे वाटते की मैं मुस्लिम हो तू हिंदू है दोनों इंसान, मैं मुस्लिम हो तू हिंदू है दोनों इंसान, मैं तेरी गीता पढ़ लू तू पढ़ ले कुरान, मैं तेरी गीता पढ़ लू तू पढ़ ले कुरान, अपने तो दिल में बस यही एक अरमान, एक थाली में खाना का है सारा हिंदुस्तान, एक थाली में खाना का है सारा हिंदुस्तान। धन्यवाद, मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि